मसादार ना त्याचा गोडा मसाला। ताई तू ट्यूशन प्लॅन करतेस मला सांगितलं का नाही ग? आणि हे काय मध्येच? मध्येच असं काही नाहीये, केव्हापासून माझ्या मनात होत, तर म्हटलं जरा शेप अप होऊ दे ना मग सांगू सगळ्यांना। भगताई पण मला तरी, आणि तू असं कधी वागत नाहीस, जरा काही डोक्यात आलं ना की लगेच सांगतेस मला। तुला सरप्राईज द्यायचा प्लॅन नसू शकतो का माझा? आई ट्यूशन घेण्यात कसलं सरप्राईज? असे प्रश्न का विचारतीयेस? विश्वास नाहीये माझ्यावर? नाहीये, आणि मला यातलं ना काहीच खरं वाटत नाही। आई मला ना सतत वाटत असत की तू माझ्यापासून ना काहीतरी लपवत। आई काय लपवतेस तू माझ्यापासून? काय करू, आज जे काही झालं ते सांगून टाकू सानूला, पण केदार घरी लग्नाविषयी बोलायला येईल तेव्हा तर कळेलच सगळं। ही माईला आधी कल्पना देऊन ठेव। काय करू? ही मीटिंग बद्दल कुणाला काही बाहेर बोलू नका म्हणजे झालं। केदार ठेवतो ठेवतो काय कोण केदार? अरे मला 3,668 रुपये दे ना। कशासाठी? साडीसाठी नको आहेत। विजेचं बिल उद्या भरायचंय। काय यार, त्याच्यासाठी कॅश कशाला हवी? ऑनलाईन भर ना, मी शिकवलं ना तुला। हो पण मला नाही जमत। वर्क स्मार्ट डिअर। आता बायकोच स्मार्ट नाहीये तर कुठे वर्क स्मार्ट? हो का? जर इथे इथे बस, इथे बस, हळू 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 हळू, एक मिनिट बघू जरा। आहे की स्मार्ट आहे की माझी बायको, आणि सुंदरही दिसतीये। आणि काय, आज एवढे लाड कशासाठी चालले? काय लाड तरी करायलाच हवेत ना, माझं क्यूटस बेबी तुझ्याकडे असं ठेवलेलं आहे ना मी। त्याची काळजी घ्यायची आहे नीट। मला या छोट्या पिल्लूची काळजी नाहीये, बर त्या मोठ्या पिल्लूची काळजी। काय झालं? मार्कशीट बघितलेस का त्याचे? कि कमी मार्क पडले, मराठीत तर नापास झालाय तू। तुला ट्युशन लावावीच लागणार आहे। मग लाव ना ट्युशन, लाव। मी तुला काय सांगितलंय, घर आणि मुलं ही सगळी तुझी जबाबदारी आहे, त्यांच्याबद्दल तू कुठलाही निर्णय घेतलास तरी मला मान्य आहे, मी अडकाठी करणार नाही, कळलंय? उद्यापासून त्या अपर्णकडे पाठवते। कोण अपर्ण दीक्षित जिकडे ट्युशन घ्यायला लागली? नाही रे, पण तिचं तो अद्वैत आहे ना, त्याच्यासाठी एक नवीन टीचर येणार आहे उद्यापासून, तर मी म्हटलं की तिच्याच कडे पाठवूया ना आपल्या अथर्वला। बरं ऐक ना, मला एक छानस कपभर दूध देतेस का? दूध आता नाही, ऍसिडिटी झाली आहे, थंड दूध हवंय। बरं आणते मी। बाहेरच कशाला खातोस तू? मी डबा देते ना तुला घरून। मला बाहेरच खायला आवडते, त्याला मी काय करू? ताई काय सुरू आहे तुझं? मगाशी पण ना तू अशीच विचारांमध्ये हरवली होती। बघ जे काही आहे ना ते मला प्लीज सांग। सानिका मला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला। म्हणजे ऐक, काय आहे ना, काय कशावर एवढी चर्चा चालू आहे? हे काय? काय नाही, सहज म्हटलं आज तुमच्या खोलीत झोपावं। सानिकाची अंथरुण घालायची राहिली आहेत ना? हो हो मी घाल। मी औषध घेऊन येते, तू सगळं आवरण ये, हा लवकर ये झोपायला। हो देवा
आता माई इकडे झोपणार म्हणजे मी केदारशी कशी बोलू? आताच फोन लावते. हॅलो केदार, ऐक, मला नंतर बोलता येणार नाही, तू आत्ताच बोल. कशासाठी फोन केला होतास? ऐक ना, मी तेच सांगायला फोन करत होतो. तू आपल्याबद्दल घरात काही सांगितलंयस का? नाही अजून, पण आत्ताच सानिकाला सांगणार होते की तू घरी येणार आहेस माईला भेटायला. एक मिनिट. तेच सांगायला मी फोन करत होतो तुला, की आत्ताच आपल्याबद्दल कुणाला काहीही सांगू नकोस. कळतंय? काय सांगू नको? अरे तू येणार आहेस ना घरी? अगं राणी, मी येणार आहे ग, पण माझा येण्याचा दिवस ठरू दे, मग सांगू ना आपण. केदार, आता हे काय नवीन? हे बघ, तू आत्ताच दिवस ठरव. आता ठरवू? तुला असं बोलता येत नाही आणि आता काय दिवस ठरव? नाही नाही, अजिबात नाही, मी येतो ग, लवकरात लवकर येतो राणी. केदार, हे बघ तुझी शपथ. हे बघ, तू जर लवकरात लवकर घरी आला नाहीस ना तर एवढ्या रात्री घरात कुणाला बोलवतेस? फोन दे ना. कस्टमर केअर. काय कस्टमर केअर? हा काय? आपला मिक्सर बिघडला होता ना, त्या संदर्भात बोलत होते. घरी नव्हते बोलवत. तुला आजकाल थोडं कमी ऐकू येत आहे का? मी असं सांगत होते की लवकरात लवकर मिक्सर घरी नाही आणला तर मी पैसे नाही देणार. दिव्या, मी तुझी आजी आहे. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले. तू जर काही प्रताप केलेस ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. खोटं बोलणाऱ्याला माझ्या घरात जागा नाही. लवकर ये झोपायला, कळलं? हो हो, आलेच. झाली का ग चादर बदलून? सानिका, हाय. हो हो, माईला गोळ्या दिल्यात. कुठं लक्ष आहे सानिका? काय झालं आई? काय झालंय मी तुला विचारते. अस्वस्थ आहेस तू? मग अशी जेवताना सुद्धा लक्ष नव्हतं तुझं. नाना काकाचा विचार करतेस का? सानिका, मी काय विचारतेय? काय झालंय सानिका? आई ऐक ना, एक मिनिट. आई तू प्लीज इथे बस ना. हा प्लीज. अगं काय, कशाला? प्लीज प्लीज बस ना. अगं प्लीज बस. अगं काय आई, मला ना तुला काहीतरी सांगायचंय ग. म्हणजे जरा जास्त महत्वाचं सांगायचंय. बोल आई. ते तू असं नको समजूस की मी मुद्दाहून केलं हे. मला हे कधीपासूनच सांगायचं होतं, पण बोल सानिका. आई, मी ज्या क्लासला जाते ना, कुकिंग क्लासला, तिथे एक मुलगा सुद्धा येतो. काय मुलगा? अगं पण तू तर म्हणाली होतीस हा बायकांचा क्लास आहे म्हणून. तू खोटं बोललीस. नाही 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 आई, ते खरंच होतं अगं, पण तो एक मुलगा पण येतो क्लासला. पण तू हे लपवून ठेवलंस हे सुद्धा खोटं बोलणंच आहे सानिका. आई आई सॉरी, म्हणजे मला हे तुझ्यापासून लपवायला नको होतं. म्हणजे मी हे तुला कधीच सांगायला हवं होतं. आई, मी त्या माधुरी ताईला सुद्धा सांगितलं की तू त्या मुलाला काढून टाक क्लासमधून.
आई खरं सांगू का तर तो मुलगा वाईट नाही आहे अगं. नाही म्हणजे त्यांनी आतापर्यंत तरी कोणाचं वाईट नाही केलं. हे सगळं माई नाही ऐकून घेणार सानिका. त्यांना हे कळलं ना तर मला माहिती आहे ती रागवेल. नाही रागावणार नाही, त्या खूप दुखावल्या जातील. सानिका तू हे लपवायला नको होतंस. आई तू बरोबर बोलतेस, मी हे लपवायला नको होतं. मी उद्या सकाळी ना माईला सगळं खरं खरं सांगून टाकेन. जास्तीत जास्त काय होईल ती मला शिक्षा करेल ना. मी भोगेन शिक्षा. मी चूक केली म्हटल्यावर मला हे करावंच लागेल. पण आई प्लीज तू नको ना ग रागूस, माझ्यावर विश्वास ठेव. ए प्लीज ना आई, तू मला समजून घे ना प्लीज. आई माई चहा इथे ठेव. माई काय आहे? मला ना तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. मी ज्या कुकिंग क्लास मध्ये जाते ना. बोल बोल काय. नाही बाते बाई चांगलं शिकवत नाही हेच तुम्हाला सांगणार आहेस ना. माहितीये मला माहितीये. नाही नाही माहित. मग त्या क्लास मध्ये ना माई त्या क्लास मध्ये एक एक मुलगा शिकायला येतो. तू तर मला म्हणाली होतीस की तो क्लास फक्त बायकांसाठी आहे. नाही माहित तो क्लास बायकांसाठीच आहे पण त्यांनी त्या मुलाला ऍडमिशन दिली. हे तू मला आत्ता सांगतेस? नाही मला वाटलं तो मुलगा क्लास सोडून जाईल. पण त्याच्या जाण्याची वाट कशाला बघायची? त्याच वेळेला क्लास सोडून घरी यायचं ना. मी माधुरी ताईला हेच म्हणाले. पण नुसता म्हणालीस, क्लास सोडून घरी आली नाही. माझ्या नियमांची माझ्या अटींची तुमच्या लेखी काही किंमत नाही. नाही तसं नाही माहीत, ती सांगणारच होती. पण एक मिनिट, हा बद्दल तुला माहीत होत? माहिती होत म्हणजे बस. कुणी काही बोलू नका. माझं सगळं लक्षात आलंय इथं काय चाललंय ते. आजपर्यंत ज्या माझ्या शब्दाबाहेर नव्हत्या त्या आता परस्पर निर्णय घ्यायला लागल्या. नाही ग माई असं नाही. नको आहेत मला खोट्या समजुती. आता हे क्लास तर झालं पण नाना काका माझ्या डोळ्यासमोर मला सहन होत नाही हे तुला माहित असू सुद्धा. त्याच्या गाडीवर बसवून त्याला घरी घेऊन आली तेव्हा घेतली होती माझी परवानगी. माही अगं ही परिस्थिती वेगळी. आणि तू पल्लवी त्याच्या जखमा बघून थेट औषधाचा डबा घ्यायला धावलीस तेव्हा घेतली होती माझी परवानगी. तू मालिनी त्याला हळदीच दूध दिलंस तेव्हा घेतली होती माझी परवानगी. ही दिव्या न परस्पर शिकवण्या सुरू करून टाकल्या तेव्हा तुम्ही घेतली होती का माझी परवानगी? जे सगळे नियम सगळी शिस्त धाब्यावर बसवायचं ठरवलंय तुम्ही लोकांनी. मुद्दाम करताय का? नाही माझं चुकलं. मी तुला सांगायला हवं होतं. तू
मला हवी ती शिक्षा दे. खोट तर मीही बोलली माईशी. मी पण माईपासून मनात जे बोलतोय ते लपवलंय. शिक्षा तुला कशाला मिळायला हवी? आता इथं जर काही चुकलं असेल तर ते माझ. नाही नाही माई, तसं नाही. हो, मी नियम केले ही माझी पहिली चूक. ते नियम तुम्ही पाळाल अशी अपेक्षा मी बाळगली ही माझी दुसरी चूक. आणि या सगळ्याची मला शिक्षा मिळायला हवी. माई सॉरी, असं नको ना. माई नाही नाही अहो, असं काही नाही. आज पूर्ण दिवस माझ्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा जाऊ देणार नाही. माई 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 अगं असं नको करू ना. हीच माझी शिक्षा. माई अहो काय बोलताय, असं काही करू नका. माई बाजूला हो. माई 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 आई सग माई आई माई 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 अग दार उघड ना ग. नाही उघडणार त्या दार. आता तुला कळलं सानी का मला कशाची भीती होती ते? माई दुखावल्या गेल्यात ग. साहजिकच आहे ना वहिनी, पण ग माई आधी असं कधीच वागले नाही. कारण त्यांचा विश्वास होता आपल्यावर. त्या विश्वासालाच आपण धक्का पोचवला म्हटल्यावर. अगं आई, पण असा उपवास करणं बरं नाही ना तिच्या तब्येतीसाठी. नाहीच आहे, आणि ते त्यांना पण माहितीये. पण त्यांचा राग शांत झाल्याशिवाय त्या काहीही ऐकणार नाही. मी सांगायलाच नको होत. चूक, तू लपवायलाच नको होतस. आधीच सांगितलं असतस ना तर जरा बरं झालं असत. माईंपासून ना आपण काहीच लपवायला नको. तू पण सगळं खरं सांगून टाक. म्हणजे पल्लवी तू पण काहीतरी लपवतेस? आत्या आता लपवायला नको. मंदारने ना इशूला भेटण्यासाठी एक नवी अट घातली. कोणती? त्याला माझा दर महिन्याचा सगळा पगार पाहिजे आणि या महिन्याचा बोनसही मागितलाय त्याने. का? ईशाच्या खर्चासाठी. काही काय रेडिक्युलस आहे काय ग? याच होतच नाही. अशी अट कशी घालू शकतो तो? मला तर काहीच कळत नाहीये. आणि त्याही पेक्षा हे सगळं माईला कसं सांगायचं तेच कळत नाहीये. खरंय, पण लपवताही कामा नये ना. पण हे सगळं सांगितल्यानंतर माईंच काय होईल? त्यांना सहन नाही होणार ग हे. म्हणून तर गवाईनी गप्पाय मी. एका बाजूला ले, एका बाजूला आई, आणि एका बाजूला त्याच्या तालावर नाचवणारा माझा नवरा. खरंच कळत नाहीये मी काय करू. खूप अडकले अगं मी. मान्य करू नकोस तू हे पल्लू. हो, मी पण हेच सांगितलं आत्याला. तू मंदार काका ना खूप ओळखून येईल. इशू हा तिचा वीक पॉइंट आहे हे त्याला माहितीये, आणि म्हणून तो असा मुद्दाम वागतोय. हो ग आत्या, तो तुझ्या मनस्थितीचा गैरफायदा घेऊ बघ. आला त्याचा फोन. हे फोन फोन तर घ्यावाच लागेल ना. हा मंदार बोल. पगार आणि बोनस मला देण्याच्या बाबतीत तुझा काय निर्णय झाला हे विचारण्यासाठी. मला आधी सगळ्यांशी बोलू दे, मग मी ठरवेन आणि सांगेन तुला. अच्छा असं आहे का? मला वाटलं आपल्यातला विषय आहे तर तू स्वतःच निर्णय घेशील. पण ठीक आहे, सगळ्यांशी आरामात चर्चा कर आणि जे काय तुझं ठरतं ते नंतर मला कळव. ओके ठीक आहे, ठरलं की कळवेन मी. तरी मला माई सांगत होती तिच्यासाठी एखादी पॉलिसी काढ म्हणून. मला पण तेच करायचंय, तिच्या भविष्याची तरतूद करून ठेवायला हवी.
पण त्याने अट पण अशी घातली सगळे पैसे त्याच्याच घशात जाणार. केल्याने तरी सगळं नीट होणार आहे का? कॉन्फिडन्स आहे तुला? अजिबात नाही. मला तर वाटतं की तुम्हाला ब्लॅकमेल करतो आहे. कधी कधी असं वाटतं की त्याच्याकडे जाऊच नाही. पण मग एकीकडे वाटत की इशू तर माझीच मुलगी आहे ना, तर तिचा सगळा खर्च मी उचलला, काय बिघडत, काय अर्थ आहे? पण मग परत असं वाटतं की जर का मी सगळे पैसे मंदारला दिले तर ते सगळे पैसे इशू साठीच वापरले जातील का, तिच्यासाठीच ठेवले जातील? मला तर काहीच कळत नाहीये. आणि जर तुम्ही पैसे नाही दिले मी इशूला भेटल्याशिवाय नाही राहू शकत अगं. सध्या तरी मंदारला पैसे देण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नाहीये माझ्याकडे. एक दमडी द्यायची नाही त्या नीच माणसाला. माई, त्याला फशी पडू नकोस.